मिरज पोलिसांनी तक्रार निवारण दिन मोठ्या उत्साहात पार पडला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या तक्रार निवारण दिनामध्ये 69 तक्रारींचं निवारण करण्यात आलं आहे. यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील 14, महात्मा गांधी पोलीस ठाण्यातील 11, MIDC पोलीस ठाण्यातील 10, वाहतूक शाखा मिरज यांच्याकडील 1 आणि स्वतः DYSP कार्यालयातील 18 असे 69 तक्रारी अर्जांची निर्गती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पासपोर्ट संदर्भातील 15 अर्जांचंही निवारण करण्यात आलं आहे. पोलीस महानिरीक्षक, मान्य पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज डिव्हिजनमध्ये आज तक्रार निवारण दिन घेण्यात आला. या तक्रार निवारण दिनाच्या निमित्तानं पूर्ण डिव्हिजनमध्ये मिरज शहरमधून 15, मिरज ग्रामीणमधून 14, महात्मा गांधीमधून 11, MIDC 10, वाहतूक शाखा 1 आणि आमचे कार्यालयातील 18 अशा 69 तक्रारींचं निवारण करण्यात आलं. अशा प्रकारे तक्रार निवारण देऊन आम्ही जास्तीत जास्त लोकांच्या तक्रारी त्वरित निर्गती करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.